होणारी गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर, डीजे डॉल्बीचा दणदणाट आणि तरुणाईंचा उत्साह, या सर्वांच्या सोबतीने निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका यंदाच्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे खंड पडल्या. कोणत्याही वाजा गाजाच्या शिवाय अत्यंत साधेपणाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाला निरोप देण्यात आला. धुळेकर भाविकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार पांझरा नदी, नकाने तलाव, एमआयडीसी तलाव, हत्तीडोह येथे गणेश विसर्जनासाठी न जाता आपापल्या भागामध्ये ठेवलेल्या कृत्रिम तलावामध्ये घरगुती गणपती मूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करून मूर्ती सोपवत आहेत. धुळेकरांनी यंदा पारंपरिक उत्साहाला फाटा देत शिस्तीत गणेश विसर्जन केले. धुळ्यात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा नदीपात्रात तसेच तलावांमध्ये गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक भागामध्ये पाण्याचे मोठे हौद ठेवण्यात आले. तिथे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस आणि संकलित गणेश मूर्ती वाहून नेण्यासाठी एसटी मंडळाच्या विशेष मालवाहू बसेस तैनात करण्यात आल्या. शहरामध्ये एकूण 37 ठिकाणी ही विसर्जन व्यवस्था करण्यात आली. त्या त्या ठिकाणी सकाळपासूनच शांततेत घरगुती गणेशाचे विसर्जन सुरू होते. न्यूज 15 मराठीसाठी सिद्धार्थ मोरे, धुळे. हा गणपती जेव्हा आपल्याला नवसाचे मोदक मिळाले होते तेव्हा हा गणपती नवसासोबत नवस घेऊन आलेला आहे. तेव्हापासून आपण हा प्रत्येक जे जे नवसाचे मोदक तयार होतात त्या सर्व मोदकांना ह्या गणपतीचा आपण स्पर्श देतो आणि ह्या गणपतीचे नाव मोदक गणपती म्हणून ठेवलेले आहे.